पंढरपुरामध्ये देखील मराठा समाजाचा आक्रोश पाहायला मिळालाय। मराठा समाज आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। 450 पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आलेला आहे। आंदोलकांना विठ्ठल मंदिराकडे जाऊ दिलं जात नाहीये, त्यामुळेच नाकेबंदीमुळे ठिकठिकाणी अडवले वाहने अनेक ठिकाणी अडवण्यात आलेली आहेत। अखेर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नामदेव पायरीकडे सोडण्यात आलंय। मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये आता मंदिराकडे कार्यरत कार्यकर्ते तर सध्या पोहोचलेले आहेत आणि त्यांनी विठ्ठलाकडे साकडे देखील घातलेत। सरकारला सद्बुद्धी दे असं साकडे या ठिकाणी घालण्यात आलंय। कार्यकर्ते विठोबाचे दर्शन घेऊन मंदिराकडून बाहेर पडलेत। सध्याची मोठी बातमी आपण बघत आहोत। पंढरपुरामध्ये मराठा समाज आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। 450 पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या कार्यकर्त्यांनी विठुरायाकडे साकडे देखील घातले। सरकारला सद्बुद्धी दे असं साकडे या ठिकाणी घालण्यात आलंय। कार्यकर्ते विठोबाचं दर्शन घेऊन आता मंदिराकडून बाहेर पडलेले आहेत। तर एकूणच मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना नामदेव पायरीकडे सोडण्यात आलंय। मोठा पोलीस बंदोबस्त देखील या मंदिराकडे तैनात करण्यात आलाय। ठाकरे सरकारला सद्बुद्धी दे असं विठुरायाकडे साकडं देखील घातलेले आहेत या कार्यकर्त्यांनी। आणि याच सगळ्या संदर्भातले अधिक अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी नितीन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय सध्याची परिस्थिती आहे, काय नेमकं आंदोलकांचं म्हणणं आहे? गेल्या 2 दिवसापासून पंढरपूरमध्ये हे मराठा समाजाचं जे आंदोलन आहे हे पेटलेलं होतं। आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त हा पंढरपूरमध्ये होता। पंढरपूरमध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आलेले होते। तरीही मोठ्या प्रमाणावर जे आंदोलक आहेत हे पंढरपूरमध्ये दाखल झाले होते। त्यांचं एकच म्हणणं होतं की आम्हाला नामदेव पायरीपर्यंत सोडा आणि त्यानंतर आम्ही विठुरायाला साकडं घालून मुंबईकडे रवाना होणार आहोत। मात्र प्रशासनाने त्यांना काल जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यानंतर जिल्हाधीक्षक पोलीस अधीक्षक आहेत त्यांची बैठक झाली, मात्र त्यांना कोणतीही परमिशन दिली गेली नाही। मात्र आज ज्यावेळेस शिवाजी चौकामध्ये मोर्चा झाला त्यावेळेस दबावानंतर कार्यकर्त्यांच्या दबावानंतर त्यांना मंदिराकडे सोडण्यात आलं। त्यावेळेस त्यांना विठुरायाचं नामदेव पायरीपासून दर्शन घेतलं, विठुरायाला साकडं घातलं आणि तिथून ते मुंबईकडे निघण्यासाठी रवाना झाले। जवळपास 500 ते 1000 कार्यकर्ते अचानकपणे जमा झाले आणि त्यानंतर त्यांना मुंबईकडे जाण्यापासून रोखण्यात आलं आणि जे ठराविक कार्यकर्ते आहेत मोजक्याच कार्यकर्त्यांना 10 गाड्यांमधून पुण्याकडे रवाना करण्यात आलं। कारण का त्यांना जी निवडणूक आहे पदवीधर मतदारसंघाची त्याची जी आचारसंहिता आहे ती लागलेली आहे। त्याचबरोबर आम्ही तुम्हाला जो लॉंग मार्च आहे जो पायी दिंडी आहे त्याला आम्ही परमिशन देऊ शकत नाही अशा प्रकारचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं व 10 कार्यकर्त्यांना घेऊन पुण्याकडे रवाना झालेले आहेत। निश्चित नितीन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। एकूणच आंदोलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। पंढरपुरात मराठा समाज आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी तेवढ्याच प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे।